पॉलिटेक्निक ची एक्झाम फॉर्म ओपन झालेले आहेत आता तुम्ही एक्झाम फॉर्म आजपासून म्हणजे पाच तारीख पासून तर सतरा तारीख पर्यंत फिल करू शकता आणि पेमेंट हे ऑनलाईन प्रकारे करू शकता तर बरचशा मुलांना अडचण आहे की ऑनलाईन प्रकारे पेमेंट कसं करायचं मोबाईल थ्रू किंवा कम्प्युटर थ्रू समजा जर तुम्हाला तुम्हा तुमच्याकडे जर समजा स्मार्टफोन असेल किंवा कम्प्युटर नसेल किंवा कम्प्युटर असेल तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट कसं करायचं तर आज मी तुम्हाला सांगणार आहे हे दोन्ही प्रकारची मेथड एकच आहे तुमच्या पाशी जर स्मार्टफोन असणार तर तुम्ही याच प्रकारे तुम्ही जा तुमचा पेमेंट होऊन जाणार सर्वात आधी काय करायचं गुगल क्रोमवर जायचं गुगल क्रोमवर गेल्यावर इथं गुगलमध्ये एसबीआय कलेक्ट हे सर्च करायचं बघा एसबीआय कलेक्ट एसबीआय कलेक्ट सर्च करायचं एसबीआय कलेक्ट सर्च केल्यावर इथं बघा स्टेट बँक कलेक्ट वर क्लिक करायचं स्टेट बँक कलेक्टर क्लिक केल्यावर एक पेज ओपन होणार आणि त्याच्यानंतर इथं एक बॉक्स आहे इथं आय हॅव रीड तर इथं एका एक क्लिक करायचं आणि इथं टिक करून टाकायचं आणि इथं प्रोसेसवर क्लिक करायचं प्रोसेसवर क्लिक केल्यावर इथं स्टेट स्टेट निवडायचा की तुमचा स्टेट कुठला आहे तर तुमचा स्टेट आहे समजा महाराष्ट्र इथं महाराष्ट्रावर क्लिक करायचं त्याच्यानंतर तुमची इन्स्टिट्यूट काय आहे की कशाबद्दल आहे तर एज्युकेशन तर एज्युकेशन इथं सर्च करायचं आणि क्लिक करायचं आणि एज्युकेशनमध्ये आता तुमचा आता पॉलिटेक्निकचा फॉर्म असल्यामुळे एक्झाम फॉर्म असल्यामुळे तुम्ही सर्वात आधी प्रिन्सिपल टाईप करसाल प्रिन्सिपल आणि प्रिन्सिपल प्रिन्सिपल हे टाईप केल्यावर तुम्ही तुमचं कॉलेज बघायचं कुठलं आहे पॉलिटेक्निकचं तर प्रिन्सिपल झाल्यावर तुमचं जे पॉलिटेक्निकचं कॉलेज असणार गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ते इथं सर्च करायचं ते येऊन जाणार तर इथं बघा आता ए जे माझं जे कॉलेज आहे प्रिन्सिपल ऑफ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर तर मी हे सर्च करत आहे आणि त्याच्यानंतर इथं सबमिट केलं तर सबमिट बटन क्लिक केल्यावर आता आपल्याला काय करायचं एक्झाम फीज भरायची आहे तर इथं फीजवर क्लिक करायचं आणि आता हा एक फ्रॉम ओपन झालेला आहे आणि या मध्ये सर्वच्या सर्व डिटेल्स सर्व म्हणजे की स्टुडंट नेम ऑफ स्टुडंट सेमिस्टर ब्रँच रोल नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी कॅटेगरी ट्यूशन फी तर नाही आहे तर ट्यूशन फीच्या जागी झिरो डेव्हलपमेंट फी झिरो जिमखाना फी झिरो लायब्ररी फी झिरो इंटरनेट फी झिरो असंच हे सर्वच्या सर्व इथं झिरो 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 पुटअप करायचे आणि त्याच्यानंतर जे आखरीला आहे सेमिस्टर एक्झाम फी तर सेमिस्टर एक्झाम फीच्या जागी इथं सिक्स हंड्रेड रुपीस टाकायचे तुमची सेमिस्टर्स एक्झाम फी आहे सिक्स हंड्रेड रुपीस आणि आता मी हे पूर्ण डिटेल्स पुटअप करणार आहे हा फॉर्म भरत आहे ब्रँच जे तुमची जे तुमची ब्रँच असेल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल कम्प्युटर आय टी सिव्हिल हे ब्रँच टाकायची तुमचा रोल नंबर म्हणजे इथं आता तुम्ही म्हणसान की सर इथं रोल नंबर कुठला टाकायचा तर इथं इनरॉलमेंट नंबर तुमचा टाकायचा जो तुमचा इश्यू झालेला आहे समजा आता बॅच आहे तुमची दोन हजार वीसची तर ट्वेंटी कॉलेजचा कोड राहतो जो असणार तो आणि त्याच्यानंतर तो टाकायचा त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा रजिस्टर्ड मग मोबाईल ईमेल आयडी मोबाईल ईमेल आयडी डी टाकायचा त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी टाकायची जे आहे ते आणि त्याच्यानंतर कॅटेगरी टाकल्यावर इथं अदर फीस अदर फीज मध्ये पण इथं झिरो याच्यामध्ये आता मी फिलअप केलेला आहे नेम ऑफ स्टुडंट सेमिस्टर त्यानंतर ब्रँच रोल नंबर मोबाईल नंबर ईमेल ईमेल आय डी याच्यात फिलअप केलेला आहे मी आणि त्याच्यानंतर बाकीचे जे हे ट्यूशन फी इथं झिरो सर्व इथं झिरो 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 इथं झिरो इथं झिरो इथं झिरो हा झिरो इथं झिरो आणि सेमिस्टर एक्झाम फी सिक्स हंड्रेड रुपीज अदर फी झिरो आणि रिमार्क टाकायचा आता जे समजा तुमचा सेमिस्टर असेल समजा आता मी फॉर्म भरत आहे सेकंड सेमिस्टरचा तर इथं मी रिमार्क टाकला सेकंड सेमिस्टर सेकंड सेमिस्टर एक्झाम फी जर समजा तुम तुमचा तुम फोर्थ सेमिस्टरचा एक्झाम असेल तर तुम्ही फोर्थ सेमिस्टर टाकू शकता सिक्स्थ सेमिस्टर असेल तर सिक्स सेमिस्टर वन सेमिस्ट फर्स्ट सेमिस्टर असेल तर फर्स्ट सेमिस्टर जर असणार तो रिमार्क टाकायचा यानंतर पुन्हा एक वेळा सेम नेम की जे कॅन्डिडेटचं नाव आहे ज्या कॅन्डिडेटच्या नावानं आपण फॉर्म भरलेलं आहे त्याचं पूर्ण नाव डबल इथं टाकायचं त्याच्यानंतर त्याची डेट ऑफ बर्थ इथं टाकायची जे डेट ऑफ बर्थ असणार डेट जे कुठली डेट ऑफ बर्थ असणार ते डेट ऑफ बर्थ इथं टाकायची फिलअप करायची त्याच्यानंतर ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकायचा रजिस्टर्ड दहा आकडी जो मोबाईल नंबर आहे तो दहा आकडी मोबाईल नंबर टाकायचा त्याच्यानंतर ईमेल आय डी ईमेल आय डी टाकायचा की जो ऑलरेडी रजिस्टर्ड आहे आणि त्यानंतर हा कॅपच्या कॅपच्या टाकायचा जो इथं कॅपच्या आहे थ्री ई एट नाईन झिरो आणि नंतर सबमिटचं बटन क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर मग कन्फर्म करा म्हणते की काय आहे तर इथं एक वेळेला मी कन्फर्म करणार आहे ती इथं कन्फर्मचं बटन प्रेस करायचं कन्फर्म कन्फर्मचं बटन प्रेस केल्यावर तुम्हाला इथे येत आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाचा चार्जेस त्यानंतर अदर बँक जर समजा जर तुमचं रुपीचं जर कार्ड असेल तर तुम्हाला एक रुपये पण लागणार नाही जर क्रेडिट कार्ड असेल तर बारा रुपये लागतील आणि त्याच्यानंतर जर यू पी आय चार्जेस पण झिरो आहात तर यू पी मी सर्च करणार आहे तर इथे यू पी आय कार्ड इथं आता क्यूआर कोड क्यूआर कोड सर्च करणार आहे आणि क्यूआर कोड सर्च केल्यावर माझ्या मोबाईल थ्रू मी इथं पेमेंट करणार आहे क्यूआर कोड थ्रू तुम्ही फोन पे गुगल पे तर कुठलं पण आहे की पेमेंट करू शकता एकदम इझिली आहे मी क्यू आर कोड स्कॅन केलेला आहे आणि आता मी आता पेमेंट करणार आहे पेमेंट सक्सेसफुल झालेला आहे तर आता बघा एक मेसेज येणार तुम्हाला पेमेंट सक्सेसफुलचा आणि पेमें पेमें हे पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हे पेमेंट सक्सेसफुल झाल्यावर त्याच्यानंतर तुम्ही यातून क्लिक घे तर डाउनलोड ई रिसिप्ट इ ई रिसिप्ट हे डाउनलोड करून घ्यायची आणि हे जे प्रिंट आहे हे प्रिंट आणि एक्झाम फ्रॉर्म सॅपची जे प्रिंट आहे हे कॉलेजमध्ये तुम्हाला सबमिट करायची आहे हे प्रिंट घेऊन हे प्रिंट आल्यावर हे प्रिंट म्हणजे पेमेंट प्रिंट आणि त्याच्यानंतर प्लस एक्झाम फॉर्मची प्रिंट हे तुमच्या कॉलेजचे जे लेक्चर असतील जे तुम्हाला नियुक्त केले असतील त्यांच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर तुम्ही सेंड करायची आहे तुम्हाला, तुम्हाला कॉलेजमध्ये काहीच जाण्याची गरज नाही आहे तुम्ही त्यांना तुमच्या कॉलेजच्या लेक्चरला एक वेळा कॉल करायचा जर त्यांनी जर म्हटलं कॉलेजमध्ये या तर कॉलेजमध्ये जायचं आणि जर समजा त्यांनी म्हटलं की कॉलेजमध्ये येण्याची गरज नाही आहे तुम्ही व्हॉट्सअपवर सेंड करा तर तुम्ही हे रिसिप्ट तुम त्यांच्या व्हॉट्सअपवर सेंड करू शकता तुमचा एक्झाम फॉर्म परफेक्टली डन झालेला आहे जर तुम्हाला जर हे इन्फॉर्मेशन जर समजा आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्रत्येक तुमच्या मित्र पॉलिटेक्निकला जे असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा की जेणेकरून की त्यांना काही अडचण निर्माण नाही होणार आणि त्याच्यानंतर आता दिवसेंदिवस खूप कोरोना वाढत असल्यामुळे तुम्ही घरीच आणि सुरक्षित राहा आणि ऑनलाईन प्रकारे तुम्ही कॉलेजचा पेमेंट आणि एक्झाम फॉर्म भरू शकता धन्यवाद